आज पहाटे 1 वाजेच्या आसपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कळंबीजवळील एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते, जे हैदराबाद इथून देवदर्शनाकरता तुळजापूर पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते. तिथे जात असताना रात्री उशीर झाल्या कारणाने त्यांनी कळंबीजवळील ह्या पेट्रोल पंपची जागा आश्रयासाठी निवडली. तिथे आपल्या गाडीमध्येच झोपलेले असताना साधारण 1 1/4 वाजेच्या आसपास 7 ते 8 इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील जवळपास 1-4 तोळे सोने आणि 15,000 रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे. या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन इथे आले असता आम्ही 395 कलमाखाली दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मदत घेऊन आम्ही करत आहोत आणि लवकरच यामध्ये आम्हाला जी काही योग्य कारवाई करून ह्यातील आरोपी आम्हाला निष्पन्न होतो.